प्राण्यांचे वर्गीकरण वलयी प्राणी संघ. हे प्राणी लांबट दंडाकृती असून त्याच्यात कायखंड खंडीभूत आढळते, म्हणून त्यांना खंडीभूत कृमी म्हणतात. बहुतेक प्राणी स्वतंत्र राहणारे असतात, परंतु काही बाह्य परजीवी असतात. स्वतंत्र राहणारे प्राणी समुद्रीय गोड्या पाण्यात आढळणारे आहेत किंवा भूचर असू शकतात. हे प्राणी 30 स्तरी द्विपार्श्व सममितक आणि सत्य देहगुहा युक्त आहेत. त्यांचे प्रचलन होण्यासाठी दृढ रोम किंवा परापाद किंवा चुषक यांसारखे अवयव असतात. त्यांच्या सर्वांगाभोवती विशिष्ट उपचर्म असते. हे प्राणी उभयलिंगी किंवा एकलिंगी असतात, उदाहरणे गांडूळ, जळू, नेरीस इत्यादी. गांडूळाला शेतकऱ्याचा मित्र का म्हणतात? जळू या प्राण्याचा आयुर्वेदामध्ये कसा उपयोग करतात? संधिपाद प्राणी संघ. या प्राण्यांना छोट्या छोट्या तुकड्यांनी जोडून तयार झालेली उपांगे असतात, म्हणून यांना संधिपाद प्राणी म्हणतात. पृथ्वीवर या संघातील प्राण्यांची संख्या सर्वात जास्त आहे, म्हणून संधिपाद प्राणी संघ हा प्राण्यांमधील सर्वात मोठा आणि जीवन संघर्ष सर्व प्रकारे यशस्वी झालेला असा संघ आहे. हे प्राणी खोल महासागर तसेच सर्वात उंच पर्वत शिखर अशा सर्व प्रकारच्या अधिवासात राहतात. या प्राण्यांचे शरीर त्रिस्तरी सत्य देहगुहायुक्त आणि द्विपार्श्व सममित असून ते खंडीभूतही असते. यांच्या शरीराभोवती कायटिनयुक्त बाह्य कंकाल असते. हे प्राणी एकलिंगी असतात, उदाहरणार्थ खेकडा, कोळी, विंचू, पैसाद, गोम, फुलपाखरू, मधमाशी इत्यादी. कायटिन काय आहे? विचार करा. संधिपाद संघातील कीटकांपासून मानवाला होणारे फायदे आणि तोटे काय आहेत? या संघातील प्राण्यांपैकी सर्वात कमी आणि सर्वात जास्त आयुष्यमान असलेले प्राणी कोणते? अन्नासाठी फक्त याच संघातील कीटक हे प्राणी मानवाबरोबर थेट संघर्ष करतात असे का म्हटले जाते? मृदुकाय प्राणी संघ. या प्राण्यांचे शरीर मऊ बुळबुळीत असते, म्हणून यांना मृदुकाय प्राणी म्हणतात. हा प्राण्यांमधील दुसरा सर्वात मोठा असा संघ आहे. हे प्राणी जलचर किंवा भूचर असतात. जलचर मृदुकाय प्राणी हे बहुतेक समुद्रात राहणारे असतात, परंतु काही गोड्या पाण्यातही आढळतात. यांचे शरीर त्रिस्तरी देहगुहायुक्त अखंडित आणि मृदू असते. गोगलगायीसारखे प्राणी वगळता सर्वांचे शरीर द्विपार्श्व सममिती दाखवते. त्यांचे डोके, पाय आणि आंतरंग संहती अशा तीन भागात विभागलेले असते. आंतरंग संहती प्रावार या पटली संरचनेने आच्छादलेली असून हे प्रावार कठीण कॅल्शियम कार्बोनेट युक्त संरक्षक कवच संत्रावित करते. कवच हे शरीराभोवती किंवा शरीरामध्ये असते, तर काहींमध्ये ते नसते. हे प्राणी एकलिंगी असतात, उदाहरणार्थ शिंपला, गोगलगाय, ऑक्टोपस इत्यादी. तुम्हाला माहित आहे का, ऑक्टोपस हा असमपृष्ठरज्जू प्राण्यांमध्ये सर्वात हुशार प्राणी आहे. तो स्वतःचा रंग बदलू शकतो. ऑक्टोपस हा पोहणे, सरपटणे, चालणे या तीनही प्रकारे हालचाल करू शकतो. शोधून काढा, ऑयस्टर या शिंपल्यापासून मोती कसे मिळवतात? कंटकचर्मी प्राणी संघ. या प्राण्यांच्या त्वचेवर कॅल्शियम कार्बोनेटचे काटे असतात, म्हणून यांना कंटकचर्मी प्राणी म्हणतात. हे सर्व प्राणी फक्त समुद्रात आढळतात. त्यांचे शरीर त्रिस्तरी आणि देहगुहायुक्त असून प्रौढावस्थेत पंच आर्य सममिती आढळते, परंतु यांच्या आळी अवस्थेमध्ये द्विपार्श्व सममिती असते. हे प्राणी नलिकापाद यांच्या सहाय्याने प्रचलन करतात. नलिकापादांचा उपयोग अन्न पकडण्यासाठी सुद्धा होतो. काही प्राणी स्थानबद्ध असतात. यांचे कंकाल कॅल्शियमयुक्त कंटकींचे किंवा पट्टिकांचे बनलेले असते. या प्राण्यांमध्ये पुनरुद्भवन, पुनर्निर्मिती ही क्षमता खूप चांगली असते. हे प्राणी बहुतेक एकलिंगी असतात, उदाहरणे तारा मासा, सी अर्चिन, ब्रिटल स्टार, सी ककुंबर इत्यादी. तुम्हाला माहित आहे का, तारा मासा विशिष्ट परिस्थितीत स्वतःच्या शरीराचा भाग तोडून वेगळा करू शकतो व त्या भागाची पुनर्निर्मिती करू शकतो. अर्ध समपृष्ठरज्जू प्राणी संघ. या प्राण्यांचे शरीर तीन प्रमुख भागांमध्ये विभागलेले असते. ते असे शुंड, गळपट्टी आणि प्रकांड. फक्त शुंड मध्येच पृष्ठरज्जू असतो, म्हणून यांना अर्ध समपृष्ठरज्जू प्राणी म्हणतात. या प्राण्यांना साधारणपणे अॅकॉर्न क्रूमी म्हणतात. हे सागर निवासी प्राणी असून वाळूत बिळे करून राहतात. श्वसनासाठी यांना एक ते अनेक कल्ल विदरे असतात. हे प्राणी एकलिंगी असतात किंवा उभयलिंगी असू शकतात, उदाहरणे बॅलेनोग्लॉसिस, सॅकोग्लॉसिस. उत्क्रांतीच्या दृष्टिकोनातून बॅलेनोग्लॉसिस या प्राण्याला असमपृष्ठरज्जू प्राणी आणि समपृष्ठरज्जू प्राणी यांमधील दुवा म्हणतात. हा प्राणी वरील दोन्ही प्रकारच्या प्राण्यांचे थोडे थोडे गुणधर्म दाखवतो. समपृष्ठरज्जू प्राणी संघ. विकासाच्या अवस्थांपैकी कोणत्या अवस्थेत शरीरामध्ये पृष्ठरज्जू असतो? विकासाच्या कोणत्या ना कोणत्या अवस्थेत
ग्रसनी कल्लबिदरे असतात. चेतारज्जू एकच असून पृष्ठ बाजूस आणि नळीसारखा पोकळ असतो. हृदय अधर बाजूस असते. या प्राण्यांच्या शरीरात आधार देणारा पृष्ठरज्जू असतो. सर्व समपृष्ठरज्जू प्राणी या एकाच संघात समाविष्ट केलेले आहेत. समपृष्ठरज्जू प्राणी संघाचे 3 उपसंघांमध्ये वर्गीकरण केले आहे. उच्च समपृष्ठरज्जू प्राणी, कंचुकयुक्त बाह्य कवची प्राणी, शीर्ष समपृष्ठरज्जू, पृष्ठवंशीय. उच्च समपृष्ठरज्जू प्राणी किंवा कंचुकयुक्त बाह्य कवची प्राणी हे प्राणी सागर निवासी आहेत. यांचे शरीर कुंचकू या चर्मसाम्य आवरणाने आच्छादलेले असते. यांच्या आळ्या स्वतंत्रपणे पोहणाऱ्या असतात आणि त्यांच्या फक्त शेपटीच्याच भागात पृष्ठरज्जू असतो, म्हणून त्यांना उच्च समपृष्ठरज्जू प्राणी म्हणतात. सागरतळाशी स्थिरावलेल्या आळ्यांचे रूपांतरण स्थानबद्ध प्रौढांमध्ये होते. हे प्राणी सामान्यपणे उभयलिंगी असतात. उदाहरण हर्डमान्या, डोलिओलम, ऑयकोस्प्लुरा इत्यादी. शीर्ष समपृष्ठरज्जू हे लहान माशाच्या आकारासारखे सागर निवासी प्राणी आहेत. त्यांचा पृष्ठरज्जू संबंध शरीराच्या लांबी इतका असतो. ग्रसनी मोठी असून तिला कल्लबिदरे असतात. हे प्राणी एकलिंगी असतात. उदाहरण अँफिऑक्सिस. उपसंघ पृष्ठवंशीय. या प्राण्यांमध्ये पृष्ठरज्जू नाहीसा होऊन त्याच्या जागी पाठीचा कणा असतो. यांचे शिर पूर्णपणे विकसित झालेले असते. मेंदू कवटीत संरक्षित असतो. अंतकंकाल कास्थिमय किंवा अस्थिमय असते. काही पृष्ठवंशीय प्राणी जबडे विरहित असतात तर काहींना जबडे असतात. उपसंघ पृष्ठवंशीय प्राणी हा 6 वर्गात विभागलेला आहे. 1 चक्रमुखी प्राणी वर्ग. या प्राण्यांना जबडे विरहित असे चुशी मुख असते. त्वचा मृदू असून खवले विरहित असते. युग्मित उपांगे नसतात. अंतकंकाल कास्थिमय असते. हे प्राणी बहुतेक बाह्य परजीवी असतात. उदाहरणार्थ पेट्रोमायझॉन, निक्झिन इत्यादी. मत्स्य प्राणी वर्ग. हे प्राणी शीतरक्ती आणि समुद्राच्या पाण्यात किंवा गोड्या पाण्यात आढळणारे जलचर प्राणी आहेत. पाण्याचा प्रतिरोध कमीत कमी होण्यासाठी यांचे शरीर दोन्ही टोकांना निमुळते असते. यांना पोहण्यासाठी युग्मित आणि अयुग्मित पर असतात. उच्च पराचा उपयोग पोहत असताना दिशा बदलण्यासाठी होतो. यांचे बाह्य कंकाल खवल्यांच्या स्वरूपात असते तर अंतकंकाल कास्थिमय किंवा अस्थिमय असते. श्वसन कल्ल्याद्वारे होते. उभयचर प्राणी वर्ग. हे प्राणी त्यांच्या डिंब अवस्थेमध्ये फक्त पाण्यात राहतात आणि जलीय श्वसन करतात, तर प्रौढावस्थेमध्ये ते पाण्यात आणि जमिनीवरही राहू शकतात आणि जलीय व वायू श्वसन करतात, म्हणून त्यांना उभयचर प्राणी म्हणतात. उपांगांच्या 2 जोड्या असतात आणि अंगुलींना नखे नसतात. बाह्य कंकाल नसते आणि त्वचा बहुतेक मृदू असून श्वसनासाठी नेहमी ओलसर ठेवली जाते. बाह्यकर्ण नसतो पण कर्णपटल असते. मान नसते. डोळे बटबटीत असून त्यांना पापणे असतात. वेडू, टोड, सॅलमँडर इत्यादी. सरीसृपू प्राणी वर्ग. प्राणी उत्क्रांती क्रमानुसार पूर्णपणे भूचर होऊन सरपटणारे पहिले प्राणी. हे प्राणी शीतरक्ती असतात. शरीर उचलले जात नाही म्हणून ते जमिनीवर सरपटताना दिसतात. यांची त्वचा कोरडी असून खवले युक्त असते. शिर आणि धड यांच्यामध्ये मान असते. बाह्यकर्ण नसतो. अंगुलींना नखे असतात. उदाहरणार्थ कासव, सरडा, साप इत्यादी. पक्षी वर्ग. हे कशेरू स्तंभयुक्त पूर्णपणे खेचर जीवनासाठी अनुकूलित झालेले आहेत. हे प्राणी उष्णरक्ती आहेत. ते त्यांच्या शरीराचे तापमान स्थिर राखू शकतात. हवेत उडताना हवेचा प्रतिरोध कमी करण्यासाठी यांचे शरीर दोन्ही टोकांना निमुळते असते. अग्र उपांगे पंखांमध्ये परावर्तित झालेली असतात. अंगुली खवल्यांनी आच्छादित असून त्यांना नखे असतात. बाह्य कंकाल पिसांच्या स्वरूपात असते. शिर आणि धड यांच्यामध्ये मान असते. जबड्याचे रूपांतर चोचित झालेले असते. उदाहरणार्थ मोर, पोपट, कबूतर, बदक, पेंग्विन इत्यादी. सुसर, मगर यांसारखे प्राणी पाण्यात आणि जमिनीवरही राहतात. मग ते उभयचर आहेत की सरीसृप? देवमासा, वॉलरस हे पाण्यात समुद्रात राहणारे प्राणी मत्स्य वर्गात समाविष्ट असतील की सस्तन वर्गात? सस्तन प्राणी वर्ग. दूध स्त्रवणाऱ्या ग्रंथी असणे हा सस्तनी प्राण्यांचा विशिष्ट गुणधर्म आहे. हे प्राणी उष्ण रक्ती असतात. डोके, मान, धड व शेपूट हे शरीराचे भाग असतात. अंगुलींना नखे, नखर, खूर इत्यादी असतात. बाह्य कंकाल केसांच्या किंवा लोकरीच्या स्वरूपात असते.
उदाहरणार्थ मानव, कांगारू, डॉल्फिन इत्यादी.